नमस्कार मी अश्विनी आणि आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज सारसम कॉलेज ऑफ फार्मसी येथे मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोरोना लसीकरण शिबिर पळशी तालुका बारामती येथील सारसम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये बी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले कोरोनाच्या दीर्घ सावटानंतर राज्यातील महाविद्यालय वीस ऑक्टोबर दोन हजार पासून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेशाची परवानगी दिली आहे परंतु अजून काही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने मिशन युवा स्वास्थ्य अभियान पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस दरम्यान राबवण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य भिसे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिली यावेळी संस्थापक अध्यक्ष नागेश गवळी प्राध्यापक डॉक्टर शरद कदम लोणी भापकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज माने आरोग्य सहाय्यक रमेश जाधव आरोग्य सेविका छाया शिंदे आशा सुपरवायझर राणी धायगुडे आशा सेविका वर्षा कडाळे वैशाली गडदे कविता कुंभार तसेच माधुरी मोरे वर्षा कदम बबलू कोळेकर रणजित वाबळे उपस्थित होते धन्यवाद अशाच ताज्या घडामोडींसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल महाराष्ट्र न्यूज